सी न्यूजच्या बातमीचा दणक्याने अखेर मिरजेतील दत्त चौक ते बालगंधर्व नाट्यगृह रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. स्थानिक व्यापाऱ्यांनी सी न्यूजचे आभार मानले. सी न्यूजच्या बातमीच्या दणक्याने अखेर मिरजेतील दत्त चौक ते बालगंधर्व नाट्यगृहाचा रस्ता कामाला ठेकेदारानं सुरुवात केली आहे. ऐन सणासुदीमध्ये प्रमुख रस्ता डांबरीकरण कामासाठी महिन्याभरापासून उकरून ठेवल्यानं वाहनधारक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत सी न्यूजचे व्रत प्रसारित करताच ठेकेदारानं कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी सी न्यूजचे आभार मानले आहे. तसेच रस्त्याचं काम लवकर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. सर्वप्रथम सी न्यूजचा आभार मानतो की त्यांनी दिलेल्या बेधडक बातमीमुळे कामाला सुरुवात झालेली आहे. तर हेच काम पूर्ण होण्यासाठी काही लिकेजेस आहेत ते आज ठेकेदार करतो असं सांगितलेलं आहे. ते जर झालं नाही तर तुम्ही त्याच्यात जरा लक्ष घालून पूर्ण करावं. गणेशोत्सवाची सुरुवात झालेलीच आहे आणि ह्या बातमीच्या माध्यमातून मला एवढं सांगू इच्छितो की एक दोन दिवसात काम पूर्ण व्हावं आणि त्यांची वर्दळ सुरू व्हावी. त्यांची वर्गाने सगळे लाईन्स आहेत ते पूर्ण व्हाव्या. थोडं झाडाचे सुद्धा थोडंसं प्रॉब्लेम्स आहेत. ते झाड सुद्धा ते गणपतीची मिरवणूक जाताना ते गणेशोत्सवाच्या मंडपांना वगैरे यांना धक्का लागू शकते आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम्स पण बनवू शकतील. ते झाडाची थोडीशी ती दागडुजी करून घ्यावी. शेंडे वगैरे तोडायचं काम अजून अद्याप पूर्ण झालेलं नाही. तेही पूर्ण करून घ्यावं.